नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमचं वोटर आय डी तुम्ही काढलेलं नसेल, नवीन वोटर आय डी तुम्हाला काढायचं असेल, तुमचं असेल किंवा घरातील कुठल्याही व्यक्तीचं वोटर आय डी काढायचं असेल, तर त्याच्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। ऑनलाईन वोटर आय डी कसं काढायचं तेही फ्रीमध्ये, त्याच्यासाठी कुठलेही पैसे लागणार नाहीत। तर वोटर आय डी काढताना डॉक्युमेंट्स काय काय लागतील, त्याचबरोबर वोटर आय डीसाठी ऑनलाईन कुठल्या वेबसाईटवरती जावं लागेल, की मोबाईलमध्येच तुम्हाला कसं काढता येईल, घरी बसल्या तुम्ही हे काढू शकता, त्याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। चला तर मग बघूया डिटेलमध्ये कशा पद्धतीने ऑनलाईन स्टेप बाय स्टेप वोटर आय डी काढायचं। सर्वप्रथम तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे फक्त वोटर हेल्पलाईन। तर अशा पद्धतीचं हे ॲप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, मी सध्या तुम्हाला हे ओपन करून दाखवतो। हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होत आहे। ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वोटर आय डी काढण्यासाठी वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी खूप सारे ऑप्शन्स आहेत। पहिलं जे ऑप्शन आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म नंबर 6, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर न्यू वोटर रजिस्ट्रेशन रेसिडेन्स इन इंडिया याचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। एक नंबरचं तुमचं नाव टाकल्यानंतर लेट स्टार्ट्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर तुमचा टाकून तुम्हाला सेंड OTP करायचा आहे। वोटर आय डीवरती OTP रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी आर यू अप्लाईंग फॉर द वोटर आय डी फर्स्ट टाईम असं तुम्हाला विचारलं जाईल, तर तुम्हाला या ठिकाणी येस करायचं आहे, कारण की तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी अप्लाय करत आहात। नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला विचारेल आर यू सिटीजन ऑफ इंडिया, तर येस म्हणून क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, जसं की या ठिकाणी मी स्टेट सिलेक्ट केलेलं आहे महाराष्ट्र। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ते डॉक्युमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे। जसं की आता ह्या डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी तुमचं आधार कार्ड तुम्ही टाकू शकता, बर्थ सर्टिफिकेट टाकू शकता, पॅन कार्ड टाकू शकता, ड्रायव्हिंग लायसन्स टाकू शकता, किंवा मार्कशीट जी असते 10वीची सनद जी असते ते देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता। खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तुम्ही 18+ असाल तरच तुमचं या ठिकाणी वोटर आय डी निघणार आहे। तर कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे किंवा तुमचं डॉक्युमेंट डिजी लॉकरवरती असेल तर डिजी लॉकरवरनं देखील तुम्ही अपलोड करू शकता। तर परंतु या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुमचं एज डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे, तो देखील अपलोड करायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रोफाईल पिक्चर आहे, म्हणजे तुमचा जो वोटर आय डीवरती तुमचा फोटो येणार आहे, तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे, जो की 200 KB असायला हवा JPG किंवा PNG। त्याच्यानंतर फोटो अपलोड केल्यानंतर अपलोड पिक्चरवरती क्लिक करायचं आहे। मेल जेंडर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुमचं या ठिकाणी नाव परत एकदा टाकायचं आहे, मराठीमध्ये नाव तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे, सरनेम तुमचं टाकायचं आहे, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, मेल आय डी टाकायचा आहे, त्यानंतर डिसॅबिलिटी आहे का तुमची या ठिकाणी, तर असेल काय तर टाकायचे, अन्यथा त्याला काही करायचं नाही। त्याच्यानंतर परत तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे। ही माहिती सर्व भरल्यानंतर नेक्स्ट केल्याबरोबर पुढची स्टेप तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचं रिलेटिव्हचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागणार आहे, म्हणजे रिश्तेदारचं नाव, ज्याच्यामध्ये तुम्ही फादरचं, मदरचं किंवा ऑदरमध्ये कुणाचंही भाऊ बहिणीचं नाव टाकू शकता, ज्यांचं वोटर आय डीमध्ये नाव असणार आहे त्यांचं टाकू शकता। तर या ठिकाणी रिलेटिव्हचं नाव टाकायचं आहे, रिलेटिव्ह टाईप तुम्हाला सिलेक्ट करून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट स्टेप तुमच्यासमोर ओपन होईल ती म्हणजे एंटर युअर करंट ॲड्रेस। करंट ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। याच्यामध्ये ॲड्रेस टाकताना एक काम करायचं आहे, तुमचा जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तोच तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा असणार आहे। पूर्ण आधार कार्डवरचा ॲड्रेस तुम्हाला ऑटोमॅटिकली या ठिकाणी पूर्ण जो जसा आहे तसा भरायचा आहे, कारण की ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही आधार कार्ड त्या ठिकाणी अपलोड करणार आहात, जसं की हाऊस नंबर असेल, स्ट्रीट असेल, त्यानंतर तुमचं गावाचं नाव असेल, त्याच्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस असेल, पिनकोड असेल, ॲड्रेस टाईपमध्ये तुम्हाला या ठिकाणी सिटी आहे किंवा विलेज आहे ते सिलेक्ट करायचं आहे, विलेज असेल तर विलेज सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर खाली तुम्हाला असेंब्ली सिलेक्ट करायची आहे, पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, असेंब्ली म्हणजे तुमचं विधानसभा कुठली आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जसं की या ठिकाणी अहमदनगर जिल्हा सिलेक्ट केला तर याच्यामध्ये तुमची असेंब्ली कुठली आहे, तुमचा मतदारसंघ कुठला आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा असणार आहे। आता ॲड्रेस प्रूफमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं, ज्याच्यावरचा तुम्ही ॲड्रेस टाकलेला आहे, जसं ड्रायव्हिंग लायसन आहे त्याच्यावर जर तुम्ही ॲड्रेस टाकला असेल तर तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, रेशन कार्ड टाकले असेल तर रेशन कार्डवरचं सिलेक्ट करायचं आहे, लाईट बिल टाकलेलं असेल तर लाईट बिलचं सिलेक्ट करायचं आहे। जसं की या ठिकाणी बघू शकता आपण, सर्व ऑप्शन्स तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, तर कुठलाही एक तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। जसं की या ठिकाणी मी ड्रायव्हिंग लायसन सिलेक्ट केले तर ड्रायव्हिंग लायसनवरच तुम्हाला ॲड्रेस टाकावा लागणार आहे। त्याच्यानंतर अपलोड युअर रिलेव्हंट डॉक्युमेंट, म्हणजे ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्याकडं काय डॉक्युमेंट आहे, तर तुम्ही आता ड्रायव्हिंग लायसन सिलेक्ट केलेलं आहे तर ड्रायव्हिंग लायसनच तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं असणार आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे।
नेक्स्ट स्टेप वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर डिक्लेरेशनचा फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव येईल। या ठिकाणी डिक्लेअर करायचं आहे तुम्हाला तुम्ही इंडियन सिटीजन आहात, त्याचबरोबर तुम्ही ऑर्डिनरी रेसिडेंट आहात ॲड्रेसवरती, त्या तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे त्याच्यावरती। तुम्हाला या ठिकाणी डेट सिलेक्ट करायची आहे, आजची डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय। त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जनरल डिक्लेरेशन येईल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं प्लेस टाकून तुम्हाला डन या ठिकाणी करायचं आहे। डनवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर सर्व माहिती या ठिकाणी ओपन होईल, जसं की फॉर्म 6 प्रिव्ह्यू जो आहे तुमच्या समोर न्यू वोटर रजिस्ट्रेशनचा ओपन होईल। सर्व डिटेल्स तुम्हाला चेक करून घ्यायचे आहेत, स्टेट तुमचं असेंब्ली कुठली आहे, नाव तुमचा, मेल आयडी, फोन नंबर वगैरे सर्व चेक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी कन्फर्मचं ऑप्शन येईल, तुम्हाला कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर तुमच्या समोर तुमचा जो फॉर्म आहे भरलेला तो डाउनलोड होणार आहे। डन केल्याबरोबर तुमच्या समोर थँक यू म्हणून येईल, तुमचा ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुल असा मेसेज तुम्हाला येणार आहे। तुमचा या ठिकाणी रेफरन्स आय डी येईल, हा रेफरन्स आय डीचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे। ह्या रेफरन्स आय डीवरनं तुम्हाला जो स्टेटस आहे या ठिकाणी चेक करायला ऑप्शन भेटणार आहे। तर तुमच्या ॲप्लिकेशनचा स्टेटस करण्यासाठी तुम्हाला एक्सप्लोर नावाचं या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी खाली आल्यानंतर आपण बघू शकता स्टेटस ऑफ ॲप्लिकेशनचं ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला। स्टेटस ऑफ ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुमचा या ठिकाणी जो रेफरन्स आय डी तुम्हाला भेटलेला होता तो या ठिकाणी टाकून ट्रॅक स्टेटस करायचा असणार आहे। तर अशा पद्धतीने नवीन वोटर आय डी तुम्ही काढू शकता घरी बसल्या, फक्त तुमच्या मोबाईलवरनं, ह्या ॲप्लिकेशनवरनं, नवीन ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरनं। तर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्हाला जास्तीत जास्त याला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।